पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचे वंशज असलेले रावसाहेब बुवा गोसावी आणि रघुनाथ बुवा पालखीवाले यांच्या गटात ऐक्य झाले आहेत. गेल्या 53 वर्षांपासून दोन्ही नाथ वंशजांमध्ये सुरू असलेले वादविवाद आणि भांडणे संपुष्टात आणून यंदाचा नाथषष्ठी महोत्सव परंपरा आणि चालीरीतीनुसार उत्साहात साजरा करणार असल्याची माहिती नाथ वंशज रावसाहेब बुवा गोसावी आणि रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी संयुक्तपणे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. पाहूयात. चालू वर्षी नाथमहाराज हे 425 समाधी वर्ष आहे. या समाधी वर्षाचे औचित्य साधून आम्ही संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी व पालखीवाले घराण्यामध्ये असणारे जे वाद ते आम्ही या ठिकाणी आज संपुष्टात आणलेले आहेत. आणि जी परंपरागत चालत असणारी जी वार्षिक जी परंपरा आहे ती षष्ठीची परंपरा अक्षत म्हणा सकाळची दिंडी छबिना काला हे सगळे उत्सव आम्ही एकत्रित साजरे करणार आहोत. या वर्षापुरतच नाही हे आता कायमस्वरूपी आम्ही सगळे उत्सव एकत्र साजरे करणार आहोत. आणि सर्व जनतेला सर्व फडकर यांना सर्वांचीही हीच भावना होती की आम्ही एकत्र हे उत्सव साजरे करावेत. सर्व फडकर यांना वारकर यांना आम्ही आवाहन करतो की या उत्सवात सर्वांनी सामील व्हा. आज यावर्षी एकनाथ महाराजांची 425 पुण्यतिथी या निमित्ताने नाथषष्ठी उत्सवामध्ये आम्ही मी संस्थानाधिपती रावसाहेब महाराज व रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्यामध्ये जी आम्ही पूर्वापार परंपरेप्रमाणे चालत असलेले सगळे जे कार्यक्रम आहेत आणि दोघांचा सहभाग आहे या सहभागाला आम्ही पुनरुज्जीवन त्याचं करत आहोत. आणि आमचे कुठल्याही प्रकारचे एकत्रित सर्व दोन्ही षष्ठी सप्तमी अष्टमी पंचमी अशा सगळ्या दिवशीचे कार्यक्रम आमचे आम्ही एकत्र करणार आणि इथून पुढे कायमस्वरूपी सर्व कार्यक्रमामध्ये आमच्या दोघांचा सहभाग राहील असं आमचं आपसामध्ये एकमत झाल्यामुळे आज हा ऐतिहासिक खरं म्हणजे हा प्रसंग नाथ महाराजांनी आमच्याकडून घडून आणला हे आमचं खरोखर दोघांचंही सद्भाग्य आहे. संस्थान आणि पालखीवाले यांच्यात जो वाद होता अनेक वर्ष तो आज मी संपुष्टात आणला आला असं मी जाहीर करतो.